देव याकोबास आशीर्वाद देतो. जवया पोर वाढत होतात तव याकोबले घर राहावाले आवडे, पण एसावले शिकार करायले आवडे. याकोब रेबिकाना आवडता होता, पण एसाकले एसाव आवडत होता. एक दिन जेव्हा एसाव शिकारवरून परतेल होता आणि त्याला गैरी भूक लागेल होती, एसावने याकोबले सांग, तुम्ही बनायल जेवण मधून मले थोडं दे. याकोबने उत्तर दिलं, पहिले तू मोठा पोर्या शे म्हणून जे हक्क अधिकार तुले शे ते हक्क मले दे. ह्या प्रकारे एसावने याकोबले आपला मोठा पोर्या हक्क दि टाक. मग याकोबने त्याला थोडं जेवण दिलं. एसाकने इच्छा होती की आपला आशीर्वाद मोठा पोर्या एसावले देऊ, पण असं करणं पहिले रिबिका आणि याकोब या दोन्ही मिसन याकोबत हवूच एसावशे ढोंग करीसन एसाकले फसाडव. एसाक धल्ला हवामुळे त्याला काहीच दिकत नाही होत. याकोबनी एसावना कपडा घाला आणि आपली मानवर व हातासवर मेंढीनी चमडी घाले. याकोबनी एसाक जोडे जायसन सांग, मी एसावशे, तू मला आशीर्वाद देव म्हणून मी तुनाकडे येलशे. जवळ एसाकने मेंढीना केसेसले हात लाव व त्यांना कपडासना वास लिधा, तो एसावशे असं समजीसन तिने आशीर्वाद दिला. एसाव याकोबना द्वेष करू लागना, कारण की याकोबने त्यांना मोठा हवाना अधिकार आणि आशीर्वाद सुद्धा चोरेल होता. म्हणून आपला बापले मरीत जावानंतर त्यांनी याकोबले मरे टाकाने योजना करे. पण रिबिकाने एसावना योजनाना बारामा ऐक, म्हणून तिने आणि एसाहने याकोबले आपला दूरदेशले राहणारा नातेवाईकसकडे राहायला धाड. याकोब बराच वरीस लगून रिबिकाना नातेवाईकस संगे राहणार. या टाइमात तिनं लग्न कर व त्याला 12 पोरो आणि एक पोर होईनी. परमेश्वरने त्याला गैर मालदार बनाव. त्यानंतर 20 वर्षमा याकोब आपला परिवार नोकर चाकर आणि ढोर ढारसना गवारा संगे कनान मधला आपला घर परतना. याकोब गैर घाबरत होता, कारण की त्याला वाटत होतं की त्यांना भाऊ एसाव अजून भी त्याला माराले टपेसन बसेल शे. म्हणून त्यांनी आपला कैक जनावरसना गवारा एसावले भेट म्हणीसन धाड. त्या दासनी त्या गवारसले एसावकडे लिख्यात, तेसनी तेले सांग, तुना दास याकोब तुनासाठी या गवारा भेट म्हणीसन दि राहिना आणि तो बी लवकरच येईन. पण एसावले पहिलेच याकोबले माफ करी टाकल होता आणि तेसले एक दुसरासले भेटीसन खुशी होईने. मग याकोब सुखमा कनान देशमा राहू लागना. मग एसाक मरी गया आणि याकोब व एसावनी तेले गाड. परमेश्वरने अब्राहम संगे करेल करारना अभिवचन आता इसाक पासून याकोब कडे सुपूर्त करामावना.